आहे आणि 15 तासाच्या नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीचं जे काउंटडाऊन आहे ते आता सुरू झालंय आणि कधी एकदा आपल्या हातात निकाल येत आहेत याची उत्सुकता जशी तुम्हाला तशीच आम्हाला आहे. पण 2019 निकाल बघण्याआधी आपण बघूया 2014 या देशात परिस्थिती नेमकी काय होती. ही आमची मॅजिक वॉल आहे. या मॅजिक वॉल तर वर आपण बघतोय 2014 हे चित्र आहे. हा सगळा जो भगवा रंग आहे तो भाजप आहे. तब्बल 282 जागांसह भाजप एका हाती सत्तेत आलं. 31.04% इतकी मतं जी आहेत ते भाजपला पडली. काँग्रेसला केवळ 19.27% मतं 2014 मिळाली होती. जागा होत्या 44. AIDMKला 37 होत्या. सगळ्यात 3 नंबरचा पक्ष जो आहे AIDMK 3.21% मतं पडली होती. हे सगळं जे चित्र हा जो हिंदी बेल्ट आहे काऊ बेल्ट ज्याला म्हणतात या सगळ्या काऊ बेल्टमध्ये भाजपनं प्रचंड मुसंडी मारली होती. जर बघितलं गुजरातमध्ये पैकीच्या पैकी राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अभूतपूर्व असं यश भाजपनं 2014 मिळवलं होतं. राज्यात नेमकी काय परिस्थिती होती 2014 आपण एक नजर टाकतो या सगळ्या मॅजिक वॉलच्या निमित्तानं. महाराष्ट्र हा आला. महाराष्ट्रामध्ये 2014 भाजप आणि शिवसेनेनं प्रचंड मोठी मुसंडी मारली होती. 42 जागा ज्या आहेत त्या दोघांनी जिंकल्या होत्या. हा सगळा जो पट्टा दिसतोय विदर्भ क्लीन स्वीप भाजप आणि शिवसेनेने केला होता. मराठवाड्यातल्या केवळ 2 जागा हिंगोली आणि नांदेड या 2 जागा ज्या आहेत त्या केवळ काँग्रेसला राखता आल्या होत्या. पण बाकी इतर ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये मात्र त्यांना यश मिळवता नव्हतं. हा पश्चिम महाराष्ट्र आहे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहे जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा ज्या आहेत उदाहरणार्थ कोल्हापूर आहे, बारामती आहे, त्यानंतर सातारा, या सगळ्या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला इथं एकही जागा मिळाली नव्हती. पण पुन्हा कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या सगळ्या पट्ट्यामध्ये भाजपनं आणि शिवसेनेनं प्रचंड मोठं यश जे आहे ते मिळवलं होतं. पण यावेळेस मात्र ही लढाई अत्यंत अटीतटीची असणार आहे आणि ही अटीतटीची लढत जी आहे ती महत्त्वाची आहे. 2014 आपण बघतोय महाराष्ट्रातली नेमकी परिस्थिती काय होती. महाराष्ट्रातली परिस्थिती ही होती NDAला शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना मिळून 47.94% हा जो आकडा आहे तो आकडा प्रचंड मोठा आहे निवडणुकीच्या दृष्टीनं. अंकगणित जर बघितलं 47.94% इतकी मतं NDAला म्हणजे शिवसेना भाजप आणि तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा त्यांच्यासोबत होती, रासप त्यांच्यासोबत होती, त्या NDAला मिळून 47.94% अभूतपूर्व यश जे आहे ते त्यांना मिळालं होतं. UPAला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला 36.97% जागा मिळाल्या, माफ करा, 36.97% मतं मिळाली आणि जागा केवळ 7 जागा मिळाल्या होत्या. 2019 काय होणार आहे कारण लढत अत्यंत अटीतटीची आहे. प्रत्येक ठिकाणी ही लढत अटीतटीची आहे. एक्झिट पोल जे आलेले आहेत त्या एक्झिट पोलनुसार न्यूज 18 लोकमतचा जो एक्झिट पोल आलेला आहे त्यानुसार 2014 हे जे चित्र आहे तेच चित्र पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतं. हा अंदाज जो आहे तो एक्झिट पोल वर्तवतोय. पण एक्झिट पोलची पोलखोल होणार की काय होणार याचा जे निकाल आहे अवघ्या काही मिनिटाच्या आत, आता साधारण 15 तास जो आहे तो बाकी आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पण यावेळेचं वैशिष्ट्य काय आहे तर VBA वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी 48 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात आहे आणि त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत. या 48 लोकसभा मतदारसंघात वंचितचं अस्तित्व नेमकं काय आहे, वंचित काय कमाल करणार आहे, काही जागा त्यांच्या पदरात पडणार आहेत का आणि पडल्या तर कुठल्या आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि या संदर्भातली अपडेट जी आहे ते आम्ही घेणार आहोत. पण आता न्यूज रूमला जातोय माझे सहकारी मिलिंद भागवत आणि लागवी आता आपल्या सोबत आहेत. निश्चित विलास, असं तू म्हणालास की वंचित फॅक्टर यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हाच वंचित फॅक्टर किती जणांना विजयापासून वंचित ठेवतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण राज्यातला वंचित फॅक्टर मतांच्या ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. सुरुवातीला आता एक आपण नजर टाकणार आहोत एक्झिट पोलवर. जे एक्झिट पोल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आणि हे एक्झिट पोल नेमके काय सांगतात. पहिला टप्पा 91 जागा NDAला 38.42% 38 ते 42 जागा मिळू शकतात भाजप आणि मित्र पक्षांना. त्यातल्या जर का फक्त भाजपचा एकट्याचा विचार केला तर भाजप 33 ते 35 जागा मिळू शकतं, तर भाजपचे मित्र पक्ष अर्थातच शिवसेना
मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्यासोबत होती, यावेळेला फक्त शिवसेना आणि भाजप आहेत. तर त्या 5 ते 7 जागा भाजपच्या मित्रपक्षांना पहिल्या टप्प्यातल्या, म्हणजे आपण हे देशाचं एकूण चित्र पाहतोय, देशामध्ये पहिल्या टप्प्यात 91 ठिकाणी हे झालं होतं. काँग्रेसचा जर का विचार केला तर 4 ते 7 जागा पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशभरात मिळून काँग्रेसला मिळू शकतात. फक्त काँग्रेसचा विचार केला तर 4 ते 6, आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना देशात जे पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं 91 जागांच्या करता, त्याच्यात 1 जागा मिळवता येऊ शकते, अशा प्रकारचा एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे. तर पहिल्या टप्प्यातल्या ज्या 91 जागा आहेत त्याच्यात अन्य राजकीय पक्षांचा जर का विचार केला तर आपण पाहू शकतोय 43 ते 46 जागा इतरांना, त्याच्यातली जर का विभागणी आपण पाहिली लागवी तर TMCला 7 ते 9, सपाला कुठलीही जागा मिळणार नाही. खरं तर पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशात सुद्धा मतदान झालं होतं, बसपाला 1 ते 3 जागा, म्हणजे तेलंगणात मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं पहिल्या टप्प्यात, 11 ते 13 जागा मिळू शकतात. BJDला, बिजू जनता दल, 4 ते 6 जागा मिळू शकतात. YSRCP यांना 12 ते 14 जागा मिळू शकतात. TDPला 10 ते 12 जागा मिळू शकतात. तर उर्वरित ज्या जागा आहेत ते 5 ते 6 जागा अपक्ष आणि इतर जे आहेत त्यांना मिळण्याचा अंदाज आहे. हे आपण पहिल्या टप्प्यातलं चित्र पाहतो आहोत. पहिल्या टप्प्यात ज्या 91 जागांच्या करता मतदान झालं होतं त्याच्यातली ही विभागणी. आता त्यानंतर मात्र दुसरा टप्पा, 95 जागांचा दुसरा टप्पा, भाजप आणि NDAला 49 ते 54 घरात या ठिकाणी जागा मिळू शकतात. तर केवळ भाजपचा विचार केला तर 27 ते 29 जागा भाजपला मिळू शकतात. या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या जागा सुद्धा होत्या, त्यामुळे तोही फॅक्टर महत्वाचा आहे. भाजप मित्र पक्षाला 23 ते 25 घरात या ठिकाणी मतदान होऊ शकतात, जागा मिळू शकतात असं म्हटलं जात आहे. तर याखेरीज काँग्रेसची परिस्थिती आपण पाहूया. काँग्रेसला किती जागा मिळू शकतात? काँग्रेस आणि आघाडी पक्ष जो आहे या आघाडीला 31 ते 35 या दरम्यान जागा मिळू शकते. तर केवळ काँग्रेसला विचार केला तर 11 ते 13 घरात जागा मिळू शकतात. तर अर्थातच काँग्रेस मित्र पक्ष असलेल्याला सुद्धा 20 ते 22 घरात मतदान होऊ शकतात, जागा मिळू शकतात. त्यामुळे एक्झिट पोल नेमके सत्य ठरत आहेत की काय नेमकं होतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. एक्झिट पोलची पोलखोल होणार की काय स्पष्ट होणार चित्र, सुनामी येणार की कोणाची वाट लागणार, हे मात्र या वॉर रूमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. भित्तम बातमी आणि ती सुद्धा अगदी वेगवान तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल निश्चितपणे, कारण या वॉर रूम मधून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यासह देशाच्या प्रत्येक मतदारसंघात काय अंदाज आहे तो आत्तापर्यंत वर्तवला गेला. आता थेट काय मतमोजणीतून समोर येत आहे हे आपल्यासमोर येणार आहे. या सगळ्या गोष्टीवर आपली बारकाईनं नजर असणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात आणि देशाच्या विविध भागात आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्या